देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22। कलाकारांनो तयारीला लागा, विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच। खास यात्रेनिमित्त दिनांक 24, 25, 26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम, तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर। लिंगबदल शस्त्रक्रियेने अश्विनीचा अंश कसा झाला? वयाच्या 12-13 वर्षी वयात आली। वयात आल्यावर समजलं की आपलं शरीर स्त्रीचं आहे पण आपण स्त्री नाही आहोत। निसर्गाने जन्माला घालताना शरीर स्त्रीचं दिले होते पण आत मात्र स्त्री नव्हती। सगळ्या अंगात मनात पुरुषच होता। पुरुषी मनाला स्त्रीचे शरीर लाभले होते। निसर्गाने केलेल्या अन्यायाला झेलताना मनातल्या मनात प्रचंड घुसमट होत होती। स्त्रीचे कपडे आवडत नव्हते, काम आवडत नव्हती, त्यांचा कमालीचा तिटकारा होता, पण निसर्गाने शरीर स्त्रीचेच दिले होते। समाजाच्या नजरेतही तो स्त्रीच होता। या कमालीच्या परिस्थितीत रोज मनाचा कोंडमारा होत होता। स्वतःचे स्वतःशी युद्ध सुरू होते। आपण आतून पुरुष आहोत पण हे काय, या शरीराचं काय करायचं, आपण स्त्री नाही आहोत हे समाजाला व घरच्यांना कसं सांगायचं? या भयंकर कोंडमाऱ्यात अडकलेल्या अश्विनीने अखेर लिंगबदल शस्त्रक्रिया केली आणि अश्विनीचा अंश झाला। स्त्री देहात अडकलेल्या आपल्या मूळ पुरुषी ओळखीला लिंगबदल शस्त्रक्रिया करत मुक्त करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातल्या तोंडोली गावच्या अश्विनी श्रीकांत खलीपे हिचा अंश खलीपे कसा झाला? या अश्विनी ते अंश अजब प्रवासाचा व भावनिक कोंडमाऱ्याचा वज्रधारी न्यूजने घेतलेला हा खास रिपोर्ट। कडेगाव तालुक्यातील तोंडोली या गावात एका सुशिक्षित घरात जन्माला आलेल्या अश्विनीला लहानपणी काहीच लक्षात आले नाही। वयात आल्यावर फरक लक्षात यायला लागला, पण घरचे पै पाहुणे व समाज मुलगी म्हणूनच वागवत होते। त्यावर मात म्हणून मुलासारखेच वागायचे, मुलांचीच कपडे घालायची हा तात्पुरता पर्याय काढत मनाचे समाधान शोधले, पण ते पुरेसे नव्हते। अखेर लिंगबदल शस्त्रक्रिया करून हा कोंडमारा संपवण्याचा निर्णय घेत अश्विनीच्या देहात अडकलेल्या अंशला मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेत दिल्ली येथे सर गंगाराम हॉस्पिटलला शस्त्रक्रिया केली। याबाबत अंश खलीपे यांनी वज्रधारीशी बोलताना आपली घुसमट कोंडमारा मन मोकळेपणे सांगितला। चला बघूयात काय म्हणाला अंश खलीपे। नमस्कार, मी अंश खलीपे, राहणार तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली। मी आता 16 मार्चला लिंग परिवर्तनाची पहिली शस्त्रक्रिया दिल्ली येथे करून घेतली आहे। माझं पूर्वीचं नाव अश्विनी श्रीकांत खलीपे असं होतं आणि आत्ता सध्याचं नाव अंश श्रीकांत खलीपे, म्हणजे मी लिंग परिवर्तन करून मुलीचा मुलगा झालोय। माझं जन्म होताना मी मुलगी म्हणून जन्माला आलो। ज्यावेळेस वयात येतो त्यावेळी आपल्याला आपल्यातले बदल, शारीरिक, मानसिक सगळेच बदल आपल्याला जाणवतात। त्यावेळी मला वयाच्या 10व्या 11व्या वर्षी मला जाणवायला लागलं की मी शरीरानं मुलगी असलो तरी मी आतून मुलगा आहे। आणि ते जाणवणं त्या काळात एक असं होतं की म्हणजे मुलीचा मुलगा होणार नाही हे पॉसिबल आहे की नाही हे पण माहीत नव्हतं। त्यामुळं मी आहे असं जगणं चालू केलं। शाळेचं झाल्यानंतर मी कॉलेजला कराडला असताना मी मुलांसारखे राहणीमान चालू केलं आणि मुलांसारखं वागणं चालू केलं। यातून एक फक्त माझ्या मनाला समाधान दिलं की मी फक्त मुलासारखा राहतोय म्हणजे मी मुलगा आहे, पण जग मला एक मुलगी म्हणूनच बघत होतं। आणि त्यामुळे एक मला समोरून जी व्यक्ती मला बोलवायची किंवा हाक मारायची त्यावेळी एक मुलगी म्हणून हाक मारायची, त्यावेळी मनातून वाटायचं की आपण मुलगा असताना समोरची व्यक्ती आपल्याला मुलगी बोलते, त्यामुळे ती आत एक घुसमट व्हायची।
मग असंच मी आयुष्य जगायला चालू केलं. मी ना घरात सांगितलेलं ना मी इतर कुठे समाजात सांगितलेलं. आहे असं जगणं चालू असताना मानसिक त्रास व्हायचा, ह्याच्यातून मी घरापासून पण लांब होत गेलो. का तर घरात एक मुलीची जबाबदारी किंवा कर्तव्य जे काय असायचे ते मी पूर्ण करायचो नाही. मग घरच्यांना राग यायचा काय व्हायचं, तर ह्यापेक्षा मग त्यांच्यापासून लांब राहिलो तर आपल्याला आपल्याला पण बर्डन काही येणार नाही आणि त्यांना पण त्रास होणार नाही. अशा ह्याने मी शक्य तितकं त्यांच्यापासून लांब 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 होत गेलो. कॉलेजमध्ये माझे जे मित्रमैत्रिणी असायचे ते म्हणजे मी मुलासारखं राहतो म्हणून त्यांचं बिहेवियर म्हणजे एक मुलगी आहे तर मुलीसारखं राहावं असं त्यांचं वाटायचं. पण मला आतून काय वाटायचं हे त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळं त्यांचं माझ्या पाठीमागं त्यांची चर्चा असायची पण मी त्यांना इग्नोर करून सगळ्या आहे ते एक दोन मित्रमैत्रिणी जे कोणी होते त्यांना फक्त माहिती होतं त्यांच्यासोबतच मी राहायचो. आणि ह्याच पिरियडमध्ये कसं खेडेगावात असल्यामुळं गावाकडची लोकं आई वडिलांना एक विचारायची की मुलगी वयात आली आता भावाचं लग्न झालं तिच्या मग तिचं लग्न का करत नाही तुम्ही, तुम्ही सुशिक्षित असला तरी मुलीचं लग्न करणं गरजेचं आहे असं ज्यावेळेस म्हणायचे. आणि घरचे ज्यावेळेस मग विषय माझ्यावर लग्नाचं काढायचं त्यावेळेस एक मनातून असं व्हायचं की मी मुलासोबत संसार करू शकत नाही, मी ह्यांना हे सांगू शकत नाही, मग मी नक्की करायचं काय. मग अशी घुसमट व्हायची माझी की एक म्हणजे मुलीसारखी कुठलीच गोष्ट आपल्याकडे नाही आहे पण हे सांगणं कसं शक्य आहे हे कळत नव्हतं. पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस यांनी घरातच मी राहिल्यावर लग्न करायचंच आता तुझ्यासाठी आपण स्थळं बघू असं ज्यावेळेस त्यांनी बोलणं चालू केलं त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही आपण सांगितलं पाहिजे का तर जर नाही सांगितलं तर कदाचित उद्या गावातली माणसं बोलतायत म्हणून आपल्यावर जबरदस्तीनं लग्नाची वेळ येऊ नये आणि आपल्यावर जबरदस्तीनं लग्नाची वेळ येते ते पण मान्य करू आपण पण समोर जो मुलगा लग्न आपल्याशी करणार आहे त्याच्या आयुष्याशी का खेळ करायचा, त्याला तर काहीच माहीत नसणार ह्या गोष्टी. मग त्याच्या आयुष्याचा खेळ करणं आपल्याला हे नाही आहे. आपल्या आयुष्याची वाट लागली तर ठीक आहे आपल्यामुळं लागते पण दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावणं ही माझ्या तत्वात नाही बसत. त्यामुळे मग मी ठरवलं की नाही सांगितलंच पाहिजे आणि मग मी सांगितलं त्यांना की बाबा मी आतून मुलगा आहे आणि मी एका मुलाशी संसार नाही करू शकत आणि मला लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घ्यायची आणि त्याच्यासाठी तुमची सहमती हवी आहे का तर घरच्यांचा सपोर्ट असेल तर समाज सगळा आपल्या बाजूने उभा असतो. सगळ्यात महत्त्वाचा मोठा समाज आपला जो कोणी असतो तर तो आपलं कुटुंब असतं, तिथूनच सुरुवात आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट पुढं करणार नाही हे सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यात पण बऱ्याच गोष्टी त्यांना जाणवायला लागल्यानंतर कळायला लागल्यानंतर मग त्यांनी त्यांच्यात पण बदल करून घेतले. आता ज्यावेळी मी लहानपणापासून मुलगी म्हणून जगलो आणि आता मुलगा म्हणून आता जगतोय समाजात माझ्या कुटुंबात सगळीकडं एक आतून जे आत्मिक समाधान आहे ते म्हणजे शब्दात पण मांडता येत नाही. म्हणजे असं म्हणता येईल की एखाद्याला काळ्या पाण्याची शिक्षा एक 10-20 वर्ष मिळते आणि त्याच्यानंतर तो ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस त्याचं जे समाधान असतं ना तसं समाधान म्हणता येईल. म्हणजे एक पिंजऱ्यात बंद असलेला पक्षी सुटकेचा निश्वास घेतो पिंजऱ्यातून बाहेर पडतो ते एक आहे. म्हणजे एक मुलीच्या शरीरात अडकलेला जीव माझा बाहेर पडला आणि आता मुलगा म्हणून जगायला लागला. आपली मुलगी ही मुलगी नसून मुलगा आहे. आपण ज्या मुलीला अश्विनी म्हणतो ती अश्विनी नाही हे समजल्यावर धक्का बसलेल्या कुटुंबाने अश्विनीचा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मान्य करत पाठबळ दिले, साथ दिली. मुख्याध्यापक असलेली आई, किराणा दुकान चालवणारे वडील, भाऊ आणि वहिनी हे सर्व पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी वास्तव स्वीकारत क्रांतिकारी निर्णय घेतला. याबाबत अंशचे आई वडील वज्रधारीशी बोलताना काय म्हणाले पाहूया. नमस्कार, मी सौ शोभा श्रीकांत खरीपे, अंशची आई. अंश हा आत्ता झालेला मुलगा पण जन्माला येताना ती मुलगी म्हणून जन्माला आली आणि तिचं नाव आम्ही अश्विनी ठेवलं. पण लहानपणापासूनच तिचं वर्तन असं होतं की मुलीची कुठलीही कामं ती करायची नाही, सांगितलं तरी ऐकायचं नाही, म्हणजे सारखा विरोधच, प्रत्येक गोष्टीला विरोध. हे कर ते कर मी नाही करणार, मला येत नाही असं म्हणूनच ती टाळाटाळ करायची. मग जसजशी मोठी होत गेली तसतसं तिला आम्ही शिक्षणासाठी म्हणजे 7वीपासूनच बाहेर ठेवलेलं होतं, पुन्हा कॉलेजला अशी ती बाहेरच असायची आणि शक्यतो ती जास्त माझ्या संपर्कात यायची नाही, ती जरा जास्त पप्पांच्या संपर्कात असायची कारण पप्पांच्या कामाची तिला आवड होती लहानपणापासूनच. मग किराणाची खरेदी असू द्या, कपड्याची खरेदी असू द्या, ती पप्पांच्या बरोबर जाणार, दुकानात पप्पांच्या बरोबर बसणार, आत लक्षच देणार नाही. माझा कितीही गोंधळ झाला, मला कितीही त्रास आत झाला तरी ती तिकडं लक्षच द्यायची नाही. मग मी चिडायची, तू पप्पांचं काम करतेस माझं करत नाही, तरी ती कधीही माझं ऐकून घेत नव्हती. असं करत करत ती मोठी झाली, मग कपडे पण ती मुलाचीच घालायला लागली,
केस कापायचं मुलांच्या सारखंच. मग मी म्हणायची, अगं मला चार बायका नावं ठेवतात, मुलीचे कपडे घाल. आपण खेडेगावात राहिलो, आपण काय शहरात नाही, सुशिक्षित असलो तरी आपण खेड्यात आहे, त्या समाजासारखं आपण वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. पण ती कधीच ऐकायची नाही, दुर्लक्ष करायची. तुला काय करायचं आहे? तुला सांगायला जमत नसेल तर मी सांगते की मला ती जमणार नाही. असं करत करत ती मोठी झाली, बाहेरच कॉलेजला राहायची, जास्त संपर्क ठेवायची नाही. आणि पण असं झालं की कोरोनाचा काळ सुरू झाला आणि सांगलीला पण महापूर आलेला, मग तिला आमच्याजवळ राहावं लागलं. मग घरातल्यांनी विषय काढला तिच्या भावानं आणि वडिलांनी की आई आहेस तू, जरा तिला समजावून सांगितलं पाहिजेस, मुलीला आईनंच वळण लावलं पाहिजे, ती ऐकत नाही, पण तू तिला काही कर आणि जरा समजावून सांग, आणि आता आपण स्थळं बघायला सुरुवात करूया, तिचं लग्न केलं पाहिजे, समाजात नावं ठेवतात. आणि म्हणून मग मी तिला जरा जास्त बोलायला लागले की नाही बघ, आता आम्ही ऐकणार नाही, आम्ही आता स्थळं बघायला सुरुवात करणार, तुझं लग्न करून टाकणार. भाऊ पण तसाच म्हटला, वडील पण तिचे तसेच म्हटले. मग मात्र तिला चीड आली आणि ती म्हटली, काय नाही, आज मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे आणि आज तुम्ही माझं सगळं ऐकूनच घ्यायचं, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि मग अक्षरशः आम्ही वरती दुसऱ्या मजल्यावर गेलो आणि त्यावेळेला तिनं आम्हाला सांगितलं की मी मुलगी म्हणून जगू शकत नाही, मी मुलगीच्या शरीरात अडकले, पण मी मुलगा आहे. आणि मी एखाद्या मुलाशी तुम्ही जर जबरदस्तीनं माझं लग्न करून दिलं तर मी तिथं राहणार नाही आणि मी तुमच्याकडं पण येणार नाही, कुठंही माझी मी बाहेर राहील. मग असं सांगितलं, आम्हाला पण चीड आली, म्हणजे काय वेगळं आपण ऐकतोय, याच्या अगोदर कधी आपण असं ऐकलेलं नाही, कुठं पाहिलेलं नाही, असं काय, म्हणजे आम्ही सगळीच अस्वस्थ झालो. पण तिनं तिचा ठेका काय सोडला नाही. मग शेवटी नाईलाज असतो आम्ही ठरवलं की आपण विचार करूया. मग त्यानंतर तिच्या परस्परच आम्ही जरा तिघं घरातले, आम्ही तिचा भाऊ वडील आणि मी, आमच्या सुनबाई पण, अशी आम्ही सगळी एकत्र बसलो. आणि हे काय चाललं आहे, हे कसं आता, मग आता आपण समाजाशी कसं तोंड द्यायचं, असं काय आपण कधी बघितलं नाही, असं आम्ही विचार करायला लागलो. बघूया म्हटले जरा काय होतं आहे असं. आणि मग परत तसंच जरा थोडे दिवस गेले की 8-15 दिवस असेच गेले, आम्ही जरा दुर्लक्षच केलं. पण पुन्हा मात्र तिनं मला एक वेळ सांगितलं, तुम्ही माझ्या मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करणार आहे का, मला तुम्ही तुमच्यापासून बाजूला करणार आहे. आणि मग तिनं मला ती ललित साळवी त्यांची ती व्हिडिओ दाखवली. बघ, ही पण मुलगी होती, एक पोलीस कॉन्स्टेबल होती, ती आता मुलगा झाल्या, हे सगळं होऊ शकतं, इतर आणि दुसऱ्या काही व्हिडिओ मला दाखवल्या. आणि मग मी म्हटलं बरं ठीक आहे बघतो मग. आणि मग मी पुरा तिच्या वडिलांना भावाला ते सांगितलं, समजावून सांगितलं. आणि मग आमच्या सगळ्यांचा विचार झाला की आपण ती म्हणते तसं आपण करूया, आपण सपोर्ट करूया. शेवटी आपल्याला माणूस पाहिजे, आपलं घरातलं एक माणूस जर आपल्यापासून बाजूला जात असेल तर मग आपल्या संसारात काहीच अर्थ नाही आणि मग जीवनाचं सार्थकच नाही. एवढं आपण आयुष्यभर केलं त्याचं काय, म्हणजे चीजच नाही. आणि म्हणून मग आम्ही ठिकाणी सुनबाईनी पण त्यात सहभाग घेतला आणि सगळ्यांनी म्हणून सपोर्ट करायचं ठरवलं. आणि तिथून पुढं मग तिला सांगितलं की तुझं तू चौकशी कर बाहेर, डॉक्टर वगैरे सगळं काय चौकशी कर आणि मग आपण करायला तयार आहे. आणि मग नुकतीच आम्ही आता दिल्लीमध्ये पहिली सर्जरी करून घेतलेली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये. आम्ही 16 मार्च रोजी पहिली सर्जरी केली आणि पहिला टप्पा पूर्ण केला. नमस्कार, श्रीकांत खलिपे, मी अंश खलिपेचा वडील. सुरुवातीला ते आम्हाला सांगितल्यानंतर जरा धक्का बसला की असा केसेस म्हणजे अशा आहेत नाही आहेत ते काय माहीत नसल्यामुळं आम्हाला जरा अवघड वाटलं सुरुवातीला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हटलं विचार करून घ्यायच्या, बघूया विचार करून आपलं सांगूया. आणि त्यानंतर मग ललित साळवीचे ते व्हिडिओ बघितल्यानंतर अशा केसेस भरपूर असल्यानंतर ह्या सक्सेस होतात ऑपरेशन हे केल्यानंतर, त्यानंतर आम्ही म्हणजे तयारी केली बाहेर चौकशी करायला हे ते बघायला सांगितलं. आणि त्यानंतर बघितल्यानंतर मग ते त्या मार्गाला लागूया आपण, जाऊ द्या 4 रुपये गेले तरी काय अडचण नाही, अशा पद्धतीची सुरुवात आम्ही केली. आणि त्यानंतर मग पुन्हा ऑपरेशनच्या मार्गाला लागलो आम्ही. दिल्लीला ऑपरेशन होतं आहे सक्सेस, चांगल्या पद्धतीचं आहे, मग त्यानंतर मग दिल्लीला जाण्यास तयार म्हणजे केली आम्ही, काय अडचण नाही. मग कोणत्याही भावाला एक हक्काची बहीण असावी असं वाटतं. काहीशी अशीच अपेक्षा व इच्छा असणाऱ्या अंशच्या मोठ्या भावाने आता राखी बांधायला बहीण नसणार हे दुःख पचवत लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय मोकळ्या मनाने स्वीकारला. त्याबाबत अंश खलिपेचा भाऊ काय म्हणालाय ते पाहूयात. नमस्कार, मी अमरदीप खलिपे, अंश खलिपेचा मोठा भाऊ.
अंश पूर्वीपासून म्हणजे माझी ती बहीण होती, नाव तिचं अश्विनी होतं. लहानपणापासून बहिणीसारखं कधी वागलीच नाही ती, नेहमी ती मुलासारखीच वागायची आणि प्रत्येक वर्षी रक्षाबंधन हे साजरं करायची. पण तिला भाऊ आहे असं वाटायचं, पण ती मुलगी म्हणून कधी तिनं रक्षाबंधन साजरं केलं नाही. पण समाजाला जे वाटतं बहीण दिसते म्हणून तिनं रक्षाबंधन साजरं करत करत गेली. 2019 तिनं शेवटचं रक्षाबंधन साजरं केलं, ज्यावेळेस आम्हाला ते माहीत नव्हतं की बाबा तिला लिंग परिवर्तन करायचं आहे, ती मुलगा म्हणून राहायचं आहे तिला. तिनं ज्यावेळेस साजरं केलं त्यावेळेस तिनं आम्हाला सांगितलं की बाबा हे रक्षाबंधन शेवटचं आहे. पण त्यावेळेस एक थोडंसं आतून वाईट वाटलं की प्रत्येक भावाला एक बहीण असावी, जे आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलं आहे, बहीण असावी. ती कुठंतरी जा खंत त्यावेळेपासून एक मनाला लागून गेली. मागच्या वर्षीचं रक्षाबंधन तर तिनं राखी बांधली नाही, ती एक थोडीशी मनाला खंत आहे. पण दुसऱ्या बाजूने एक पॉझिटिव्ह असं आहे की आपण ज्यावेळेस एखादं काम करायला किंवा एखादं पुढे एखादं काम घेतो त्यावेळेस आपल्याला सपोर्ट सिस्टीम लागते. जर आपल्याला एखादा भाऊ असेल पाठीमागं तर आपण पुढं सरू शकतो, पाठीमागचा भाऊ सांभाळू शकतो. अशा पद्धतीनं आत्ता तिनं जी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केल्या आणि मुलगीची मुलगा झाली आहे, त्याच्यामुळे मला एक मोठा आधार म्हणजे काय, मला एक लहान भाऊ मिळालेला आहे, त्याच्यातून माझ्या प्रत्येक गोष्टीला तिचा पाठिंबा इथून पुढे राहील. खलिपे कुटुंबाने क्रांतिकारी निर्णय घेत सामाजिक दडपण झुगारून देत आपल्या मुलाने मुक्त जीवन जगावे यासाठी अश्विनीला अंश बनवणारी शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. आज संपूर्ण खलिपे कुटुंब खुश आहे. भावाला बहीण आणि आईला मुलगी गमावल्याची खंत असली तरी बाजूला सरत आपलं माणूस आपल्या जवळ असावं, त्याचा कोण मारा थांबावा, उर्वरित आयुष्य त्यांना आनंदात जगावं यासाठी धाडसी निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संपूर्ण खलिपे कुटुंब प्रगतिशील व स्वतंत्र विचाराचे आहे, त्यामुळे लिंगबदल करून अश्विनीला अंश होता आलं.